में महिला के साथ हुए अमानवीय अत्याचार के बाद पीड़ित महिला से मिलने राजनीतिक गलियारों से नेता पहुंच रहे हैं इसी श्रृंखला में आज शिवसेना विधायक मनीषा आज नागपुर के गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में पीड़ित महिला एवं परिवार से मिलने पहुंची जिसके बाद मनीषा कायंदे ने पत्रकारों से संवाद साधा ऐसा है की मुंबई मी आमदार मनीषा कायंदे अंधारेताई आणि संजना घाडीताई प्रवक्ते आहेत उपनेते आहेत आणि आमच्या स्थानिक वंदना लोणकर या ठिकाणी आहेत तर एकतर पीडितेला भेटायला जसा प्रसंग काल परवापासून समजला अत्यंत वाईट पद्धतीने तिच्यावर हा प्रसंग आलेला आहे आणि हे कळताक्षणी आम्ही त्वरित इथे आलो पीडितेला आम्ही भेटलो परंतु दुर्दैवाचं म्हणजे पहिलेच मला नमूद करावं असं वाटतं की तिथे खूप अडचणी म्हणजे पीडितेला भेटू नये आम्ही अशी सगळी व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती म्हणजे जा आम्ही जाऊ नये आम्ही बोलू नये ठीक आहे ती शुद्धीत नव्हती परंतु तिथे तिथे जे नातेवाईक होते त्यांच्याशी पण आम्हाला बोलू नये अशी काही सूचना कोणातर्फे आल्या होत्या आणि आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहे त्यांच्या आदेशावरून आलो आणि शिवसेनेतर्फे आम्हाला तिला काही आर्थिक मदत अर्थातच इतकी मोठी घटना घडली तर आम्हाला तिला काही निधी द्यायचा तर ते सुद्धा आम्हाला देऊ दिलं नाही अर्थात हा निधीचा विषय पण बाजूला राहिला परंतु ह्या केसमध्ये अजून त्या पीडितेचा व्यवस्थित जबाब जो आहे तो झालेला नाही आहे कारण ती अर्धवट शुद्धित आहे अर्धवट विशुद्ध आहे त्यामुळे पोलिसांच्या समोरही थोड्या चॅलेंजेस आणि अडचणी आहे आणि ही घटना दोन जिल्ह्यांमध्ये झालेली आहे भंडारा आणि गोंदिया त्यामुळे तपासाला वेळ लागतो आहे परंतु सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा जो मला आपल्याला सांगायचा आहे की सहा दिवस या जिल्ह्याला एस पी नव्हते आणि अगोदरचे जे एस पी होते वसंत जाधव तर यांना स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर जे भंडाऱ्याचे आमदार आहेत त्यांच्या दबावामुळे त्यांना तिथून हटवण्यात आलं आणि त्यामुळे आज एका पीडितेला न्याय मिळायला वेळ लागत आहे